तर मित्रांनो 27 तारखेला विनायक दिवला संघाची स्पर्धा 3 फेब्रुवारी रोजी बीकेएफ क्रीडा मंडळ भाकरवड यांची स्पर्धा असा या स्पर्धेचा मौसम या वर्षी आपल्याला जाहीर झालेला अनेक स्पर्धा आहेत। सुंदर बदल आले पाहूया चढाई मध्ये कशा प्रकारचा खेळ असेल आणि आता मात्र चढाई पट्टू जेर बंद आणि सुचित पाटील आईन होतोय। मित्रांनो 3 प्रकारची कबड्डी खेळली जातो अमर जेवणी आणि संजीवनी। आपण जी कबड्डी खेळतोय संजीवनी प्रकारची कबड्डी आहे ज्यामध्ये एकदा बाद झालेला खेळाडू पुन्हा 3 होऊ शकतो अशा प्रकारची कबड्डी। प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा नितीन पाटील नवजीवन संघाचा। तर मैदान क्रमांक 2 वर कडसुडे संघाच्या वतीने सुमित शिर्के शांत संयमी चढाईपट्टू शांत चढाई करतोय। वाघोडे संघाच्या पटामध्ये निखिल शिर्के यांचा संघ सुमित शिर्के श्री चंद्रकांत नामदेव वडील हे व्यासपीठावर आलेले आहेत सामने पाहण्याकरता। कोणाला पडेल देऊन श्री चंद्रकांत पाटील यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद आपणाला जोरदार टाळ्या होत्या मंडळी। धन्यवाद सहकार्य करा आणि वारंवार मंडळ आपल्याला सांगू शकतो उद्या खूप महत्वाचे कार्यक्रम आहेत गावोगावी कार्यक्रम आहेत। मित्रांनो मी पुन्हा एकदा आवर्जून नवजीवन संघाचे
ज्याने एक उदाहरण सेटअप केलं होता, गुरुने दिलं ज्ञानरूपी वसा, तो आम्ही चालू पुढे वारसा. 12:00 तिथे अंतिम सामना खेळवला गेला होता. सर्व प्रशिक्षकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती नवजीवन पेदारी संघाच्या वतीने. तर व्यासपीठावर विराजमान आहेत अल्लाद पाटील सर व वैभव पाटील सर. खऱ्या अर्थाने खिडकी विभागामध्ये अशा प्रकारचं व्यक्तिमत्व कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा असू द्या किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचा जो मदतीचा ओघ आहे किंवा चांगलं कार्य आहे त्यांचं आणि कबड्डी प्रती विशेष रुची आहे, लढाईसाठी सज्ज होतो तो सुचित पाटील ज्याने शापूर येथील स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार संपादन केला होता. सुचित पाटील चारासे चढाई करतोय बोलवर चढाई करतोय आणि आता मात्र सुचित जेरबंद. आता देणगी श्री चंद्रकांत नामदेव पाटील कुरकुंडी कोलटे भाई यांच्याकडून 500 रुपये देण गेले. मंडळ आपलं शतशः ऋण व्यक्त करताय. धन्यवाद. क्रीडारसिकांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत या थंडीमध्ये देखील. मित्रांनो, कालचा सीएम चषक मुख्यमंत्री चषक कणे येथे पार पडला. अंतिम सामना 8:30 संपन्न झाला. 1,00,000 रुपये पारितोषिक होता. या स्पर्धेमध्ये पाडवादेवी रायवाडी संघ अंतिम विजेता ठरला, झुंजार कणे संघ उपविजेता ठरला. पण काका स्पर्धा दिवस उजळला, सूर्य म्हणजे पूर्वी सूर्यास्ताला सामने संघाला येण्याची जी वेळ आहे, पूर्वी सकाळी 9:00 घरातून संघ निघायचे, आता मात्र संघ काय करतात मोबाईल लावतात. अरे उद्घाटन झाला का? उद्घाटनाची वाट पाहत असतात मित्रांनो. आणि मग खेळाडू जमा होतात आणि मग जिथे सामने असतात तिथे जमा होतात. मित्रांनो, खूप चुकीचं आहे. स्पर्धा पूर्ण नाईटभर चालतो, रात्रभर स्पर्धा चालतो आणि त्याचा त्रास सर्वांना होतो. अशी दोन सर्वांनी घ्यायचे मित्रांनो. चढाईसाठी सज्ज होतो तो नितीन पाटील. नितीन खोलवर चढाई करतो, पाहूया 6-1 चढाई करतो. बोनस गुण वसूल करण्याचा त्याचा प्रयत्न असते आणि मागे पडतो. प्रणव इंगुलकर हा चढाईसाठी सज्ज होतो, ज्याची मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्याची वर्णी लागली या मोसमामध्ये आणि ज्याची महाराष्ट्र राज्य कुमारगड संघामध्ये वर्णी लागला. प्रणव इंगुलकर वाघोडे संघाचा चढाईसाठी सज्ज होतोय. एक अप्रतिम पदलालित्य ज्याच्याकडे आहे असतं प्रणव. त्यावेळी महाराष्ट्र संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं असं प्रणव इंगुलकर. मागे परततोय. आता मात्र पहारदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतो. शांतता पाळा मित्रांनो. तर मित्रांनो, मैदान क्रमांक 2 वरील सामना काही अपरिहार्य कारणामुळे आम्ही स्थगित ठेवलेला आहे. त्याऐवजी गणेश दिवलांग शिवाई भागण हा सामना मैदान क्रमांक 2 वर आम्ही घेतल्याची नोंद घ्यायची आहे. गणेश दिवलांग आणि शिवाई भागण. आता मात्र
कसे दर्शन पाहायला मिळते मित्रांनो. मैदान क्रमांक दोन वर देखील ऋषी राऊत प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. ऋषी राऊत कोण संपा छोटी स्प्रिंट कडसुले संघाला चांगली झुंज देतोय मित्रांनो. जय हनुमान वाघोडे संघ क्रीडा रसिकांचे मानावे तेवढे थोडे एक करता मैदान क्रमांक एक वर काही शेवटचा अवधी शिल्लक आहे. बैरेश्वर शिव पांडवरी रायवाडी जयंत टाइम करायचा आहे. स्पर्धेकरता निरीक्षक म्हणून आदरणीय नरेश पात्रे सर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य व आजच्या स्पर्धेकरता निरीक्षक म्हणून ज्यांची नियुक्ती आणि मुलाचं सहकार्य लाभतोय आणि सहकार्य लाभतोय मी सुहास पाटील जनार्दन पाटील सर व सर्व आमचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच सामनाधिकारी यांचं वेंगुळकर मित्रांनो. मी सांगितलं होतं की चोंडेश्वरी कडसुरे संघाला संघ झुंज देणार कारण जय हनुमान वाघोडे संघ सागरगड पंचवृष्टी संघटनेमध्ये बहादार संघ आहे. पुन्हा एकदा वारंवार चढाया करतो तो प्रणव वेंगुळकर. मी मगाशी सांगितलं की ज्याची महाराष्ट्र राज्य कुमारगड संघामध्ये वर्ण लागली होती असा प्रणव वेंगुळकर सुंदर पदक आले. आता मात्र चार करता वसवा शापूर जय बजरंग रोहा आणि दोन करता गणेश दिवलान शिवाई बांधण. एक करता सामना संपलेला आहे. बैरेश्वर शिव वर्सेस पांडवरी रायवाडी विना विलंब मैदानाचा ताबा घ्या आणि एक वरी गुणपत्र घेऊ द्या. खऱ्या अर्थाने क्रीडा शिकांचे मानवी तेवढे आभार करण्याच्या मित्रांनो. एकच म्हणेल की या अशा थंडीच्या मोसमामध्ये राम के राज्य में फल फलावल पुष्ट के राज्य में घी राम के राज्य में फल फलावल पुष्ट के राज्य में घी बड़ी युग में गरम चाय फूक फूक के पी खरोखर अशा या थंडीच्या वातावरणामध्ये बरोबर आता हनुमानपुरी वर्सेस नवजीवन पेझारी या ग्राउंड क्रमांक एक वर झालेला सामना नवजीवन पेझारी या संघाने 6 रनाने जिंकलेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघांचं सुद्धा अभिनंदन. हनुमानपुरी संघाचा उत्कृष्ट चढाईपटू म्हणून अनिकेत म्हात्रे आणि उत्कृष्ट पकड म्हणून शुभम म्हात्रे या दोन खेळाडू निवड झालेले आहे. कृपया व्यासपीठासमोर यायचं आहे. अनिकेत म्हात्रे उत्कृष्ट चढाई आणि शिवम म्हात्रे उत्कृष्ट पकड पुढे नका राहू आपल्याला सन्मानित करण्यात येईल. मनीष एव्हरीबडी सरांकडून दोन पदक आणि सन्मान चिन्ह धन्यवाद. ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला कोण इतिहास घडवतोय. कारण मी मगाशी म्हटलं होतं की चौंडेश्वरी कडसुरे संघ मला सुमित चिंकेने सांगितलं होतं की आम्ही तीन ठिकाणी खेळलो आणि तिन्ही ठिकाणी अंतिम विजेतेपद पटकावलं. परंतु आपल्या या मैदानामध्ये जय हनुमान वाघोडे संघ
संघाला समजावतोय, भारतीय संघाला. मित्रांनो, हीच मजा आहे कबड्डी. आपली माती आपला खेळ अशी मराठी मातीतली कबड्डी. एक आणि दोनच्या मध्ये किडवशी आपले सभासद आहेत मला असं वाटते. एक आणि दोनच्या मध्ये आपले स्वयंसेवक असतात. प्रणव इंगुलकर वारंवार यशस्वी चढाई करतोय. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं प्रणव इंगुलकर, तर निखिल शिर्के व सुमित शिर्के यांचा संघ पाहुणे कशा प्रकारचा मैदान क्रमांक एक वर सुरू होण्यापूर्वी मी पहिला पुकार देतो. सामना सुरू होण्यापूर्वी सामना कुठला सुरू होईल? भैरेश्वर शिव वर्सेस पांडवादेवी रायवाडी. हा सामना संपता क्षणी मैदान क्रमांक एक वर होणारा सामना नवयुवक खिडकी वर्सेस नागाव बंदर. फर्स्ट बॉल ऑन कोर्ट नंबर फर्स्ट, नवयुवक खिडकी वर्सेस नागाव बंदर. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की या खेळाची मजा काही औरच आहे. व्यासपीठामध्ये विराजमान मित्रांनो, या खेळाची सुरुवात जर आपण पाहिली तर एका चषकापासून किंवा ढालीपासून झालेली आहे. त्यावेळी ढाली होत्या. काळभैरव रायंदे, उत्कृष्ट चढाई विनय पाटील आणि उत्कृष्ट पकड विवेक पाटील दोघांनी इथे यायचं आहे. काळभैरव रायंदे, विनय पाटील धावीर रहा. ओंकार वेशवी विना विलंब मैदान क्रमांक तीनचा ताबा घ्या. वेशवी रहा. राहुल भोईर व्यासपीठावर यायचं. पांडवादेवी रायवाडी या लोकर रायवाडी संघ या आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे. विनय पाटील उत्कृष्ट चढाई आणि विवेक पाटील उत्कृष्ट पकड, कृपया दोन्ही खेळाडूंनी इकडे यायचं आहे. आपला संघ घेऊन या. संकेत बांधकर केदार लाल, प्रशांत जाधव यांचा संघ. काळभैरव रायंदे, विनय पाटील आणि विवेक पाटील कृपया व्यासपीठाकडे या. आपला सन्मान होतोय उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड. माझ्या फक्त चार वाजता सामना संपन्न झालेला आहे. त्या ठिकाणी होणारा सामना बसोबा शापूर जय बजरंग रोहा. विना विलंब मैदान क्रमांक चारचा ताबा घ्या. तीन करता धावी रोहा, ओंकार वेशवी, वेशवी व धावी रोहा. काळभैरव रायंदे, विनय पाटील आणि विवेक पाटील. काळभैरव रायंदे, उत्कृष्ट चढाई विनय पाटील आणि उत्कृष्ट पकड विवेक पाटील. आपणास आम्ही मेडल देऊन आणि सन्मानित करत आहोत. काळभैरव रायंदे, विनय पाटील आणि विवेक पाटील. रायवाडी संघ या मित्रांनो. आता दोन संघांमध्ये सामना झाला, त्यामध्ये विघ्नाचा शापूर दोन गुणांनी विजय झालेला आहे. याचे पराभूत संघातले गजानन पेझरीचे उत्कृष्ट चढाई रोहन पाटील आणि उत्कृष्ट पकड धर्मेंद्र सिंग, कृपया दोघांनी यायचं इकडे. अरे उत्कृष्ट चढाई रोहन पाटील आणि उत्कृष्ट पकड धर्मेंद्र सिंग दोघांचाही सन्मान करा. तीन व चार करता शेवटची